नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे आपण सुश्रुत सूत्रस्थानाचा आठवा अध्याय बघत आहोत शस्त्रावचारणी अध्याय त्यामध्ये श्लोक नंबर दहा म बघा तत्र धारा वेदनाना मासुरी लेखनाना अर्धमासुरी व्यधनाना विश्रावणाश्च कैशिकी छेदनाना अर्धकैशिकी इति तर या ठिकाणी त्यांनी चार प्रकारच्या धारा सुश्रुतांनी सांगितलेल्या आहेत प्रत्येक कर्मानुसार धार किती असावी शस्त्राला आपण बघतो की एखाद्या शस्त्राची धार खूप तीक्ष्ण असते एखाद्याची बारीक धार असते एखाद्याची थोडीशी जाड धार असते आपल्या घरात एक दोन तीन वेगवेगळ्या प्रकारचे चाकू असतील नाईफ्स तर आपल्याला त्यावर हलकंसं बोट फिरवून लक्षात येईल की हे याची जाडी प्रत्येकाची वेगळी आहे तर तसं त्यांनी सांगितलेलं आहे भेदनकर्म करण्यासाठी जी शस्त्राची धार लागते ते ती एका मसुराएवढी जाड अशी लागते तर भेदनाना मासुरी लेखन कर्म करण्यासाठी अर्धा मसूर अर्धा मसूर एवढी जाडी लागते म्हणजे त्यापेक्षा कमी लागते व्यधनासाठी आणि विसरावणासाठी कैशिकी एक केस जेवढा जाडीचा असतो तेवढ्या केसा एवढ्या जाडीची धार शस्त्राला असणं आवश्यक आहे आणि छेदनासाठी अर्ध केशिकी छेदन करण्यासाठी अर्ध केसे एवढी धार असणं अपेक्षित आहे पुन्हा एकदा सांगतो वेदनासाठी मासुरी लेखनासाठी अर्धमासुरी व्यधन विसरावणासाठी कैशिकी आणि छेदनासाठी अर्धकैशिकी तर आता याचा उत्तरता क्रमानुसार आपण जर याला लावलं जाडीनुसार तर मासुरी अर्धमासुरी कैशिकी अर्धकैशिकी हा क्रम आपल्याला त्या ठिकाणी येतो मासुरी अर्धमासुरी कैशिकी आणि अर्धकैशिकी फक्त मग इकडचा क्रम आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे भेदन लेखन व्यदन विस्रावण आणि छेदन याचे जर इनिशियल आपण घेतले तर एक कोड तयार होतो बी एल व्ही स्क्वेअर सी बी एल व्ही स्क्वेअर सी तर मग हा जो कोड आहे हा याच्यासाठी आहे म्हणजे आपण छेदन भेदन याची ज्या धारा आहेत त्या धारा लक्षात ठेवण्यासाठी बी एल व्ही स्क्वेअर सी असं लक्षात ठेवलं की आपलं काम होऊन जातं मग बी एल व्ही स्क्वेअर सी काय आहे तर बी फॉर भेदन एल फॉर लेखन व्ही स्क्वेअर म्हणजे दोन वेळा व्ही व्यधन विस्रावण या दोघांसाठी पण व्ही व्ही आणि सी सी फॉर छेदन आणि मग इकडचा क्रम तर आपल्याला माहिती आहे की हा क्रम उभा एकाखाली एक, एक आपण लिहून घेतलं भेदन लेखन व्यधन विसरावण छेदन की इकडचा क्रम आपल्याला माहिती आहे मासुरी अर्ध मासुरी कैशिकी अर्ध कैशिकी तर अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो ही ट्रिक त्याची लक्षात ठेवा श्लोक नंबर अकरा बघा बडिशम दंतशंकुच्या अनताग्रे तीक्ष्णकंटका प्रथम माया मापत्र मुख्य ऐशणी गंडूपदा मुखाकारी तर बडीश आणि दंतशंकू हे दोन हे समोर चा आनत आगरे। जे आहेत हे समोरच्या बाजूला वळलेले असतात अनताग्रे म्हणजे वाकडे असतात थोडेसे असे त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर येशणी तीक्ष्णकंटक प्रथमम अयवपत्र एक तीक्ष्णकंटक असते ऐशणी एक यवपत्रासारखी दिसणारी असते आणि तिसरी गंडूपद मुखाकारी असते तर अशा तीन प्रकारच्या ऐशणी असतात असं त्यांनी सांगितलेलं आहे तीक्ष्णकंटकाप्रमाणे यवपत्राप्रमाणे आणि गंडूपदाच्या मुखाप्रमाणे त्यानंतर पुढे अजून एक महत्त्वाचं एम सी क्यू आहे श्लोक नंबर बारामध्ये तेशाम पायना त्रिविधा क्षार उदक तैलेशू पायना हा तीन प्रकारचा असतो पायना तीन प्रकारचा जर तुम्ही एखादे काही पिक्चर वगैरे पाहिले असतील जुन्या काळातले किंवा असे डाकू वगैरेचे तर त्याच्यात तुम्ही पाहिलं असेल की त्याला काय करतात त्या तलवारीला गरम वगैरे करून ते एका विशिष्ट द्रवामध्ये बुडवलं जातं त्याला ता गरम करायचं आणि त्याच्यात बुडवायचं जेणेकरून त्याला धार चांगली येतील तसे शस्त्रांना पण पायना करावा लागतो त्याची धार व्यवस्थित होण्यासाठी तर तो पायना तीन द्रवपदार्थांनी केला जातो पायना त्रिविधा क्षार उदक आणि तेल उदक म्हणजे पाणी क्षाराने तेलाने आणि पाण्याने तत्र क्षार पायितम क्षरशल्य अस्थिछेदनेशू की क्षाराने जर पायना केला है, तते जर तर ते जे शस्त्र आहे तर ते अस्थिछेदनासाठी उपयोगी पडतं म्हणजे अस्थिछेदन जर करायचं असेल तर आपल्याला पायना क्षाराचा देणं अपेक्षित आहे उदक मांसछेदन भेदन पाटनेषु पाण्याचा पायना म्हणजे गरम करून पाण्यात बुडवलं तर ते मांसछेदनासाठी भेदनासाठी पाटणासाठी अशा तीन गोष्टींसाठी ते वापरलं जातं त्यानंतर तैलपायितम सिरा व्यध स्नायूछेदनेशू आणि गरम करून तेलामध्ये बुडवलं तर ते सिरा आणि स्नायू छेदासाठी ते शस्त्र वापरलं जातं त्याच्यामुळे कुठलं कर्म करायचं आहे आपल्याला त्यानुसार त्याचा पायना ठरेल क्षार पायना आहे की उदक पायना आहे की तैलपायना आहे तर अशा पद्धतीने हे तिन्ही नीट लक्षात ठेवा क्षारपायित शरशल्य आणि अस्थि छेदन या दोन गोष्टींसाठी शर म्हणजे बाण बाणाचं शल्य काढण्यासाठी तर हे दोन उपयोग आहे क्षारपायनाचे शरशल्य अस्थिछेदन उदक पायना मांसछेदन भेदन पाटन तेलपायना सिराव्यध स्नायुच्छेदन त्यानंतर पुढचा श्लोक आहे श्लोक नंबर तेरा तेशाम निशाणार्थ श्लक्षणशिला माशवर्णा संस्थापनार्थ शालमली फलकम इथे याच्यात दोन एम सी क्यू आलेले आहेत तर निशान निशाण म्हणजे बऱ्याचदा जुन्या काळामध्ये बघा त्या तलवारी घ्यायचे आणि त्या तलवारी एका विशिष्ट प्रकारचा तो दगड असायचा आणि त्या दगडावर असे त्याला घासायचे त्या जे तलवारीला जेणेकरून त्याला चांगली धार येईल तर ते करणं म्हणजे त्याला निशाण म्हटलं जातं किंवा आजही जो धार लावणारा माणूस असतो तर त्याच्याकडे ते, ते विशिष्ट प्रकारचं चक्र असतं आणि त्या सायकलच्या पॅडलने तो जोरात फिरवून त्याला ती धार लावून देतो तर तसंच जुन्या काळामध्ये श्लक्षणशिला असायची तुक माशवर्ण माशवर्ण म्हणजे उडदाच्या रंगाची उडदाच्या रंगाची माशवर्ण माश हे अहिततम द्रव्य आलेलं आहे अहिततम द्रव्य आलेलं आहे शिंबी वर्गामध्ये त्याच वर्गामध्ये शुक मुद्ग हे श्रेष्ठ द्रव्य आलेलं आहे शिंबी वर्गामधलं आणि माश हे अहिततम द्रव्य आलेलं आहे माश हे गुरु असतो कफवर्धक असतं आणि वृष्य असतं पण गुरु असतं कफवर्धक असतं पचायला जड असतं पण वृष्य असतं तर माश माशेवरणा उडदाच्या रंगाची उडीत कसा असतो रंगाला काळा असतो तर अशा काळ्या रंगाची श्लक्षणशिला निशाणार्थ वापरली जाते आणि धारा संस्थापनार्थ आता हे ठेवण्यासाठी आपण तलवारीला जसं म्यान असते म्यानातून तलवार बाहेर काढली तर ते जे कमरेला लटकवलेलं एक असतं तर ते कशापासून बनवलेलं पाहिजे शालमली फलक तसं हे शस्त्र धारधार असतात त्याच्यामुळे कुणाचाही हात लागून इजा पोचू शकते म्हणून शालमली फलकामध्ये हे ठेवायचे हे धारा संस्थापन हे ठेवायची कुठे शालमली फलकामध्ये श निशान निशाण करण्यासाठी म्हणजे धार करण्यासाठी श्लक्षणशिला धारा धारासंस्थापनार्थ शालमली फलक त्यानंतर पुढे जाऊया श्लोक नंबर चौदामध्ये बघा यदा सुनिशितम शस्त्रम रोमच्छेदी सुसंस्थितम आणि त्याचं परीक्षा दिलेली आहे त्यांनी की धार चांगली आहे हे कसं ओळखावं तर अगदी रोमछेदी म्हणजे रोम, रोम पण कापता आला पाहिजे म्हणजे आपल्या हातावरचा केस वगैरे तो किती बारीक असतो तर तो तसा पण काट कापला गेला पाहिजे तर त्याला शस्त्रम रोमच्छेदी आहे की नाही असं बघितलं पाहिजे तर ही त्याची परीक्षा सांगितलेली आहे की रोमच्छेदी असलं पाहिजे आणि ते रोमच्छेदी असेल तर मात्र ते आपल्या शस्त्रकर्माच्या उपयोगासाठी वापरावं त्यानंतर मग अणुशस्त्र आहेत जसं आपण यंत्राच्या अध्यायामध्ये उपयंत्र पाहिली होती तशी इथं अनुशस्त्र दिलेली आहेत त्वक्सार स्फटिक काच कुरुविंद जलौका अग्नि क्षार नख गोजी शेफालिका शाकपत्र करीर बालांगुली हे सगळे अणुशस्त्र आहेत हे सगळे अनुशस्त्र सांगितलेले आहेत याची तशी संख्या सुश्रुतांनी सांगितलेली नाही आहे असंच मोजून तर हे सगळे अनुशस्त्र तर अनुशस्त्रची ही लिस्ट जर आपण पाहिली तर त्यामध्ये आपल्याला काही उपयंत्रातल्या काही बाबी रिपीट झालेल्या दिसतात तर त्याच्यामध्ये बघा अग्नी क्षार नख अंगुली आणि बाल हे उपयंत्रसुद्धा आहेत आणि अनुशस्त्रसुद्धा आहेत त्याच्यामुळे हे पाच गोष्टी नीट लक्षात ठेवा अग्नी क्षार नख अंगुली आणि बाल या पाच गोष्टी अणुशस्त्र पण आहेत आणि उपयंत्र पण आहेत तर हे या ठिकाणी नीट लक्षात ठेवा त्यानंतर बघा श्लोक नंबर सोळा अणुशस्त्र कशासाठी उपयोगी आहे तर शिशुनाम शस्त्रभिरुणाम शस्त्राभावेच्या योजयेत की लहान मुलांना किंवा शस्त्रांपासून ज्यांना भीती वाटते अशांना शस्त्राच्या ऐवजी अणुशस्त्र वापरावीत शिशूंना आणि शस्त्रभिरू म्हणजे शस्त्रापासून ज्यांना भीती वाटते अशांना शस्त्राच्या ऐवजी अणुशस्त्र वापरावीत मग त्वक साराधी चतुर्वर्ग छेद्ये भेद्येचे बुद्धिमान हा एक महत्वाचा सी क्यू आहे या ठिकाणी नीट लक्षात ठेवा त्वक साराधी चतुर्वर्ग काय आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो बी एच यूला एकदा विचारला गेला होता की त्वक साराधी चतुर्वर्ग काय आहे तर त्वक साराधी चतुर्वर्ग काय आहे तर त्वक स्फटिका काच आणि कुरुविंद या चार गोष्टींना त्वक्सारादी चतुर्वर्ग असं म्हटलं जातं चार गोष्टी आहेत त्याच्यात नंबर एक त्वक्सार नंबर दोन स्फटिक नंबर तीन काच नंबर चार कुरुविंद तर या चार गोष्टींना त्वक्सारादी चतुर्वर्ग म्हटलं जातं आणि हे छेदन भेदनासाठी वापरायला सांगितलेलं आहे कारण लहान मुलांना जर याची भीती वाटत असेल तर हळूच एखादा काच आहे काही नाही ब काच आहे माझ्याकडे काही शस्त्र किंवा चाकू वगैरे असं काही नाही आणि असं म्हणून पटकन त्यांनी छेदन बेदन करावा चा करावा चा तसा भेदन करावं किंवा कुरविंदाच्या साहाय्याने करावं किंवा स्फटिकाच्या साहाय्याने करायला सांगितलेलं आहे तसं आहार्य छेद्य भेद्य या गोष्टींसाठी नखम अशी योज्य आहेत की नख हे पण अनुशस्त्र आहे त्याच्यामुळे एखादी गोष्ट ओढून काढायची असेल किंवा भेदन करायचं असेल किंवा छेदन करायचं असेल तर ते नखाने टोचून केलेलं अधिक चांगलं त्यानंतर गोजी शेफाली शाकपत्र हे विसरावणासाठी वापरायला सांगायचं गोजी शेफाली शाकपत्र विसराव तू तान श्लोक नंबर अठरामध्ये बघा त्यानंतर येशेशू येणं एशे अलाभे तू बालांगुली अंकुराहिता हा की एशणी जर नसेल एशन करण्यासाठी एशणी जर उपलब्ध नसेल तर बालांगुली तर बाला आणि अंगुली या दोन गोष्टींचा त्याच्याच ठिकाणी आपण एषणीसाठी वापर करू शकतो आणि अंकुर अशा तीन गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत बाल अंगुली अंकुराहिता हा तर एषणी नसताना एषण करण्यासाठी बाल अंगुली आणि अंकुर अशा तीन गोष्टी वापरू शकतात तर हे अनुशास्त्रांचे वेगवेगळे वेग उपयोग दिलेले आहेत त्यानंतर श्लोक नंबर वीसमध्ये बघा प्रयोगज्ञस्य वैद्यस्य सिद्धीरभवती नित्यशः तस्मात् परिचयं करूया शस्त्रांना ग्रहणे सदा की ज्या व्यक्तीला शस्त्र अनुशस्त्र वगैरे सगळ्यांचा व्यवस्थित प्रयोग आहे त्या व्यक्तीचं चा सर्जरी चांगली होऊ शकते तो चांगला शल्यकर्म करू शकतो असं सुश्रुतांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे या सगळ्याशी आपला परिचय असावा असं सुश्रुत म्हणतात तर या ठिकाणी हा सुश्रुतांचा अध्याय संपला यात वाघभटाचं जसं मी यापूर्वी सांगितलं तुम्हाला की सव्वीसावा अध्याय आहे सूत्रस्थानाचा शस्त्रविधी अध्याय तर त्यात वाघभटांनी काय वेगळं सांगितलं तेवढं आपण फक्त या ठिकाणी बघूया तर सगळ्यात पहिले श्लोक नंबर एकमध्ये वाघभट सूत्रस्थान सव्वीस षडविषवती शस्त्राचे प्रकार सव्वीस सांगितलेले आहेत वाघभटांनी मी यापूर्वी नी पण हे सांगितलं की सुश्रुतांनी वीस शस्त्र सांगितले वाघभटांनी मात्र सव्वीस शस्त्र सांगितलेली आहेत त्यानंतर श्लोक नंबर चारमध्ये बघा आरा चतुर्विधाकारा आरा हे चार प्रकारचा असतो असं त्यांनी सांगितलं की आरा शस्त्र हे चार प्रकारचं चा असतं त्यानंतर श्लोक नंबर पाचमध्ये मंडलाग्रम फले तेशाम तर्जनी अंतर्नखाकृती की मंडलाग्र जे आहे ते तर्जनीच्या अंतरनखाकृती तर्जनी अंतर्नखाकृती असं त्याचा आकार असतो वृद्धिपत्रम क्षुराकारम वृद्धिपत्र हे सूरा सूरा। क्षुराकार म्हणजे सूर्याच्या आकाराचा असतं सुरा जसा दिसतो क्षूर म्हणजे सुरा क्षुराकारम असं विचारलं जाऊ शकतं की क्षुराकार कोणसा शस्त्र होता आहे क्षुराकार कोणसा शस्त्र होता है? तर वृद्धिपत्र किंवा तन तर्जनी अंतरनखाकृती वाघबटणे किस शस्त्र के बारे में कहा है किसका आकार होताय तर मंडलाग्र का आकार वैसा होता त्यानंतर श्लोक नंबर मध्ये उत्पलार्ध अर्धधार उत्पल शस्त्र आणि अर्धधार जे दोन आहेत हे भेदन आणि छेदनासाठी वापरलं जातात सर्पास्य शस्त्र जे आहे ते घ्राण कर्ण अर्श छेदन याच्यासाठी वापरलं जातं की घ्राणामध्ये म्हणजे कानामध्ये नाकामध्ये जे आरशे असतात तर त्यांच्या छेदनासाठी सर्पास्य शस्त्र त्यानंतर अन्वेक्षणासाठी किंवा एषणासाठी गंडूपदमुखे एषणी वापरायला सांगितलेली आहे श्लोक नंबर आठमध्ये त्यानंतर श्लोक नंबर बारामध्ये बघा कुठारी गोदंत सदृशा अर्धांगुला आणना तर गायीच्या दातांसारखी दिसणारी कुठारी का शस्त्र कुठारी का शस्त्र हे गायीच्या दातासारखं दिसणारं असतं असं त्यांनी सांगितलेलं आहे गोदंत सदृश अर्धांगुल तर कुठारी म्हणजे कुऱ्हाड कुठारी म्हणजे कुऱ्हाड त्यानंतर तांबरी शलाका द्विमुखी मुखे कुरुबुकाकृती लिंगनाशम तथा विद्यत तर वेधनी शलाका कशी असावी हे सांगितलं आहे त्यांनी ते तांबरी सांगितलेली आहे की तांब्रापासून बनवलेली आणि कुरुबुकाच्या आकाराची कुरुबुकाच्या आकाराची आपण सुश्रुतामध्ये पाहिलं आहे की वेधनी शलका जी आहे ती उभयतो मुकुलाकृती की दोन्ही बाजूंनी ती मुकुलाकृती असावी आणि अष्टांगुल लांबीची असावी इथे त्यांनी सांगितलेलं आहे वाघभटांनी की ताम्र पासून निर्मित असावी द्विमुखी असावी आणि कुरुबकाकृती असावी आणि लिंगनाश वेदनासाठी ती वापरली जावी त्यानंतर श्लोक नंबर सोळामध्ये बघा करपत्र हे दशांगुल सांगितलेलं आहे करपत्र हे दशांगुल सांगितलेलं आहे सुश्रुतामध्ये आपण ऑलरेडी पाहिलं की त्यांनी ज्या काही लांब्या सांगितलेल्या आहेत शास्त्रांच्या त्याच्यामध्ये त्यांनी नखशास्त्र आणि ऐशणी आठ अंगुल त्यानंतर मुद्रिकाशास्त्र तर अंगुलीच्या प्रमाणानुसार शरारीमुख किंवा कर्तरी दहा अंगुल आणि उरलेले सगळे सहा अंगुल म्हणजे याच्यामध्ये जो है है है। करपत्र आहे ते सहा अंगुल येणं अपेक्षित आहे सुश्रुतानुसार पण वाघभटांनी मात्र करपत्राची लांबी दहा अंगुल सांगितलं आणि ते खरधार असतं हे आपण पाहिलेलं आहे की खरधार हा तसा शस्त्राचा दोष आहे पण करपत्र किंवा करवत हे एकमेव असं शस्त्र आहे की ज्याचा खरधार हा गुण आहे दोष नाही आहे त्यानंतर कर्तरी श्लोक नंबर सतरामध्ये त्यांनी सांगितलेली आहे स्नायूसूत्रकछेदे स्नायूसूत्रक छेदे सूत्रक छेदे की कच छेदे सूत्रक सूत्र कच छेदे, कच्छ, कच्छ छेदे। तर सूत्र आणि कच कच म्हणजे केस कच म्हणजे केस तर सूत्र कच छेदे तर सूत्र कच छेदे कशासाठी कोणती आहे कशाचा उपयोग आहे तर कर्तरी कर्तरीचा उपयोग आहे नखशास्त्राची लांबी नवांगुलं सांगितलेली आहे श्लोक नंबर अठरामध्ये आणि ते सूक्ष्मशल्य उद्धरणासाठी वापरायला सांगितलेलं आहे त्यानंतर सूचीचा उल्लेख सुश्रुतांनी सांगितल्यानंतर करूया तर पुढे त्यांनी केलेला आहे पुढे दोन तीन अध्यायानंतर पण इथे वाघबटांनी मात्र याच अध्यायात सूचीचा उल्लेख केलेला आहे श्लोक नंबर वीस एकवीसमध्ये बघा तर मांसलानां प्रदेशानाम त्र्यास्रा प् त्र्यांगुलम आयता की तीन अंगुल लांबीची आणि त्रस्त्र अशी सुई मांसल प्रदेशासाठी वापरावी अल्पमांस मधल्या व्रणांसाठी द्वयंगुल आयता अल्पमांस अस्थिसंधीच्या ठिकाणी असलेल्या व्रणांसाठी आणि अल्पमांस असलेल्या ठिकाणी द्वयंगुल आयता मांसल प्रदेशावर त्यस्त्र त्र्यस्त्र आणि त्रयंगुल आयत म्हणजे तीन अंगुल लांबीची आणि त्र्यस्त्र सांगितलेली आहे मांसल प्रदेशासाठी अल्पमांस असलेल्या किंवा संधिस्थ व्रणामध्ये दोन अंगुल आहेत ब्रिहिवक्त्रा धनुर्वक्त्रा पक्वा आमाशय मर्मसू पक्वाशय आमाशय किंवा मर्म या ठिकाणी ब्रिहिवक्त्रा किंवा अशी सुई वापरावी असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर कुर्च्यशस्त्र हे कुट्टनासाठी वापरलं जातं नीलिका व्यंग केश शातेषु कुट्टने श्लोक नंबर तेवीसची पहिली ओळ बघा नीलिका व्यंग केश शातेषु कुट्टन आणि आपल्याला माहिती आहे की सुश्रुतांनी वाघभटांनी शस्त्रकर्माचे जे एक्स्ट्रा प्रकार सांगितलेले तेरा शस्त्रकर्म त्यांनी सांगितलेले आहेत त्यापैकी कुट्टन एक त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर कर्णवेधन साठी श्लोक नंबर चोवीसमध्ये मध्ये बघा व्यधनम कर्णपालिनाम पालिनाम युथिका मुकुला युथिका शस्त्र सांगितलेलं आहे तर युथिका शास्त्राचा उपयोग कशासाठी तर कर्णवेधन करण्यासाठी श्लोक नंबर सव्वीसमध्ये मध्ये एक एम सी क्यू आहे जो की पुढे आपल्याला कर्णवेद बंधन विधी अध्याय जो आहे सुश्रुतांचा त्यात परत येणार आहे तर इथे त्यांनी सांगितलेलं आहे की कर्णपाली जर जर तनु असेल कर्णपाली तर सूचीशास्त्राने कर्णवेद करायचं आहे आणि जर बहल असेल कर्णपाली कर्णपाली जर बहल असेल तर बहल म्हणजे जाड असेल तर त्यांनी आराशस्त्र वापरायला सांगितलेलं आहे तर अर्ण आरा, आराशस्त्र बहल किंवा जाड कर्णपाली असेल तर त्यांनी कर्णवेदनासाठी वापरायचे आणि सूचीशस्त्र जर तनू म्हणजे पातळ कर्णपाली असेल तर वापरायचं आहे त्यानंतर जलौकाक्षार दहन लेखन यासाठी वापरलं जातं शस्त्राचे कर्म बघा या ठिकाणी सांगितलेले त्यांनी शस्त्रकर्म श्लोक नंबर अठ्ठावीसमध्ये उत्पाटन पाटन सीवन एषण लेखन प्रच्छान कुट्टन छेदन भेदन व्यदन मंथ ग्रहण आणि दाह तर हे सगळ्या जे शस्त्रकर्मांचा उल्लेख आहे तो या ठिकाणी त्यांनी केलेला आहे या अठ्ठावीसाव्या श्लोकामध्ये जे मी आत्ता सांगितले तेरा शस्त्रकर्म तर इथे त्यांनी सांगितलेले आहेत नंतर शस्त्राचे दोष सांगितलेले आहेत कुंठ खंड स्थूल रस्व दीर्घ तर ते हे सगळे सुश्रुतानुसारच आहेत त्यात काही फार विशेष सांगण्यासारखं नाही आहे वैशिष्ट्य वाग्भटाचं जे आहे ते आहे शस्त्रकोश श्लोक नंबर तेहतीस चौतीसमध्ये बघा शस्त्रकोशाचं वर्णन केलेलं आहे की शस्त्र ठेवण्यासाठी जसं आत्ता आपण पाहिलं सुश्रुतांनी काय सांगितलेलं आहे शालमली फलक शस्त्र ठेवण्यासाठी धारासंस्थापनार्थ शालमली फलक सांगितलेलं आहे तसं वाग्भटांनी शस्त्रकोश सांगितलेला आहे त्याचा नवा अंगुल विस्तारः सुघनो द्वादशांगुल म्हणजे त्याचं बारा अंगुल लांब आणि नऊ अंगुल विस्तृत तर बारा बाय नऊ अशा आकाराचा तो पाहिजे तर बारा अंगुल बाय नऊ अंगुल आणि क्षौमपत्र कौशेय दुकुल मृदुचर्मज म्हणजे तो क्षौमपत्र उन कौशेय दुकुल याच्यापासून तो बनलेला असावा ज्याला बांधण्यासाठी एखादा एक दोरा पाहिजे तर असा शस्त्रकोश असावा आणि तो शस्त्रकोश बारा अंगुल लांब नऊ अंगुल विस्ताराचा असं त्यांनी करायला सांगितलेलं आहे तर शस्त्रकोश का वर्णन फक्त वाघभटांनी केलेलं आहे नंतर याच अध्यायामध्ये जलोकावर चरणाचं पण वर्णन करून टाकलेलं आहे अणुशस्त्रात जलोका येते म्हणून जलौकाचंच वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत जलोक्याच्या संदर्भातल्या तर त्या पण आपण नीट लक्षात ठेवा की जलोकाची विधी वगैरे कुठल्या अध्यायात वर्णन केलेलं आहे तर ते शस्त्रविधी अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे वाघभटांनी हा एक एम सी क्यू या ठिकाणी विचारला जाऊ शकतो तर वाघभटामध्ये पण एवढंच आहे विचारण्यासारखं काय मॉडर्नच्या गोष्टी बघूया या अनुषंगाने कॉमनली यूज्ड स्काल्पेल फॉर इन्सिजन इन्सिजनसाठी वेगवेगळ्या प्रकारचे स्काल्पियल ज्याला आपण वृद्धिपत्रशास्त्र म्हणतो जे की क्षुराकार चाकूचे आकार जे तो तर त्याला स्काल्पेयल म्हटलं जातं तर इन्सिजनसाठी जे कॉ स्काल्पेयल वापरला जातो कॉमनली स्किन मसल आणि ॲबडॉमिनल ऑपरेशनसाठी तर तो, तो स्काल्पेयल नंबर टेन असतो नंबर टेनचा स्काल्पेयल असे स्काल्पियलचे बरेच वेगवेगळे नंबर आहेत आठ नऊ दहा दहा ए बारा अकरा तेरा पंधरा पंधरा डी तर असे वेगवेगळ्या प्रकारचे स्कालपेल येतात तर मोस्ट कॉमनली यूज इज नंबर टेन दहा नंबरचा स्कालपेल वापरला जातो त्यानंतर निडल्स निडल राऊंड बॉडी निडल एक येते राऊंड बॉडी ती गोल असते तर ती फ्राएबल टिशूसाठी फ्रायेबल जे नाजूक टिशू असतात त्यांच्यासाठी राऊंड बॉडी निडल वापरली जाते जसं की लिव्हर किडनीच्या सुचरिंगसाठी जी निडल वापरली जाते ती ती राऊंड बॉडी निडल असते फ्रायबल टिश्यूसाठी नंतर कटिंग नीडल ट्रँग्युलर असते थ्री कटिंग एजेस असतात तिला तीन तर स्कीन आहे स्टर्नम आहे याच्या सुचरिंगसाठी कटिंग निडल वापरली जाते स्किनच्या सुचरिंगसाठी कटिंग निडल एक रिव्हर्स कटिंग निडल असते जे टेंडॉन्ससाठी वापरली जाते रिव्हर्स कटिंग नीडल टेंडॉन्सच्या सूचरसाठी वापरले जाते याच अनुषंगाने सूचर मटेरियल हे पण महत्त्वाचं आहे याच्यावरही प्रश्न विचारले जातात एबसौर्बेबल, एबसौर्बेबल तर त्याचे दोन टाईप्स होतात ॲब्झॉर्बेबल असतं आणि नॉन ॲब्झॉर्बेबल ॲब्झॉर्बेबल आणि नॉन ॲब्झॉर्बेबल तर डीप टिश्यू जे असतात आणि फास्ट हिल होणारे जे काही टिश्यूज असतात त्याच्यासाठी ॲब्झॉर्बेबल वापरलं जातं स्यूचर मटेरियल मग ते ॲब्झॉर्बेबल म्हणजे जे शरीरामध्ये स्वतःहून आपोआप डिझॉल्व्ह होतं काही काळाने त्याला रिमूव्ह नाही करावं लागत तर त्याचे दोन प्रकार आहेत एक तर नॅचरल आहे ज्याला कोलेजन्स म्हणतात किंवा कॅटगट ज्याला म्हणतो आपण आणि सिंथेटिकमध्ये मोनोक्रिल व्हिसरील पी एस अशा तीन गोष्टी आहेत तर यातलं मोनोक्रिल जे आहे ते शंभर दिवसांनी डिझॉल्व्ह होतं त्यामुळे ज्या जे टिश्यूज जरा उशीर राहील होतात त्याच्यामध्ये मोनोक्रिल वापरावं हो लागतं आपल्याला व्हिस भीस, व्हिसरील जे आहे ते साठ दिवसामध्येच डिझॉल्व्ह होतं त्याच्यामुळे जे लवकर हिल होणारे टिश्यू आहे त्याच्यात आपल्याला हे विसरील वापरलं तरी चालतं आणि पी डी एस मात्र जे आहे ते दोनशे दिवसांनी डिझॉल्व्ह होतं तर त्याच्यामुळे खूप जास्त काळाने डिझॉल्व हिल होणाऱ्या ज्या गोष्टी असतात तर त्याच्यामध्ये पी डी एस वापरलं जातं याच पद्धतीने नॉन ॲब्झॉर्बेबल पण आहेत मग त्याच्यामध्ये जे स्लो हिल होणारे ऑर्गन आहेत जसं फेशिया आहे टेंडन आहे तर याच्यामध्ये आपण नॉन ॲब्झॉर्बेबल स्टिचेस किंवा सूचर मटेरियल वापरतो मग त्याच्यात सिंथेटिक आणि नॅचरल दोन भाग आहेत तर सिंथेटिकमध्ये इथिलॉन त्यानंतर प्रोलिन हे येतात आणि नॅचरलमध्ये सर्जिकल कॉटन सर्जिकल सिल्क सर्जिकल स्टील या गोष्टी नॅचरलमध्ये येतात तर हे पण या अनुषंगाने नीट लक्षात ठेवा की कुठला कॅटगट किंवा कुठलं सूचर मटेरियल कशासाठी वापरलं जातं त्यानंतर टिश्यूचे टाईप्स आणि त्याला हिल व्हायला किती दिवस लागतात तो मस्सल तर मसल्स आहेत त्यानंतर सबकिटॅनियस टिश्यू आहेत स्किन आहेत यांना डेज म्हणजे काही दिवसांमध्ये हे सुचर केल्यानंतर हील होऊन जातात फेशिया किंवा टेंडन्स जे आहेत त्यांना वीक्स टू मंथ्स म्हणजे काही आठवडे ते काही महिने लागतात आणि व्हस्क्युलर प्रोस्थेसिस म्हणजे क ज्या व्हस्क्युलर लेचर्स आहेत म्हणजे ज्या सिरा किंवा धमन्या ज्याला म्हणू तर त्यांना आपल्याला मंथ्स टू नेव्हर म्हणजे काही काही मन महिने पण लागतात कधी कधी ते हिल होत पण नाही या अनुषंगाने अजून एक एम सी क्यू लक्षात ठेवा की ज्यावेळी हार्टच्या अनुषंगाने ए एस डी व्ही एस डी ज्यावेळी असं सेप्टम डिफेक्ट असतात वेगवेगळे टेट्रॉलॉजीमध्ये खास करून तर त्यावेळी ते जे सेप्टल डिफेक्ट ज्याला आपण बोलीभाषेमध्ये हृदयाला छिद्र असणे म्हणतो तर ते क्लोज करताना त्या ठिकाणी मात्र नॉन ॲब्झॉर्बेबल सुचर मटेरियल वापरावं लागतं त्या ठिकाणी नॉन ॲब्झॉर्बेबल म्हणजे ते फॉरेन बॉडीसारखं ते, ते नेहमी करता त्या ठिकाणी राहतं कारण ते ॲब्झॉर्ब होणं अपेक्षित नाही आहे त्याला आपण क्लोज करताना नॉन ॲब्झॉर्बेबल सुचर मटेरियलने क्लोज करतो एवढ्या गोष्टी या अनुषंगाने लक्षात ठेवा व्यवस्थित अभ्यास करा या अध्यायामध्ये बरेच एम सी क्यू विचारले जातात महत्त्वाच्या महत्त्वाच्या छोट्या छोट्या गोष्टी नीट पाठ करा काही अडचण शंका प्रॉब्लेम असेल कधीही मला तुम्ही विचारू शकता व्हॉट्सॲप करू शकता टेलिग्रॅम करू शकता फोन करू शकता मॅसेज करू शकता अभ्यास करत रहा पुन्हा भेटू लवकरच